Welcome back to my channel. तर आज मी आलेली आहे एक थाई रेस्टॉरंटला रिव्ह्यू करण्यासाठी. तर त्याचं नाव आहे उत्तम भोज. बघा तुम्ही नाव पाहू शकतात मस्तपैकी. याचं नाव आहे उत्तम भोज. इथे थाई रेस्टॉरंट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मस्त डिशेस असतील. तर मी तुम्हाला आतून दाखवते तिथे काय काय असतं. चला इथे बघा मस्त आहे. खंबागडी लिहिलेलं आहे मस्त राजस्थानी थाळीचं. त्यांनी हे केलेलं आहे फैमिली के लिए प्रॉपर वेज रेस्टोरेंट नहीं था जो आपको हर तरह के क्यूजिन एक ही थाली में सर्व कर सके. तो ये मैं प्लान लेके आया है, आइडिया लेके आया है उत्तम भोज थाली रेस्टोरेंट का, जिसमें आपको हर तरह का क्यूजिन एक ही थाली में सर्व किया जाता है, जैसे पंजाबी, राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्र और खानदेशी. और यहाँ आने के लिए आसान सा एड्रेस कौन सा है, मतलब यहाँ आने के लिए आसान पता बताइए. ये एकदम सिटी के सेंटर में आता है. जो एड्रेस है चित्रा चौक 18 फुलन पेट नियर ओल्ड सिटी बस स्टैंड, हार्ट ऑफ द सिटी है, बिल्कुल सेंटर में जलगांव के, जो कि 1 किलोमीटर स्टेशन से और 1 किलोमीटर बस स्टैंड से. इतने तुम जो स्टाफ है वो कहाँ से आए हैं? जो हमारा स्टाफ है राजस्थान से है, वेल एक्सपीरियंस है, सबको कम से कम 15 से 20 साल का एक्सपीरियंस है, जिसमें हम अलग अलग तरह का क्यूजिन सर्व करते हैं, जिसमें शनिवार को दाल बाटी और पूरा गट्टे की सब्जी वो मेनू रहता है, संडे को पूरन पोली दही वड़ा का मेनू. खानदेशी स्पेशल पूरन बट्टी वांगेची भाजी. हाँ, उसमें हम खानदेशी में शेव भाजी भी देते हैं, खानदेशी मसाला में मिक्स वेज सब्जी देते हैं, और स्वीट में आपको भी कई तरह के चॉइस होते हैं. और यहाँ हमारे यहाँ कॉन्फ्रेंस हॉल बैंक्वेट की भी व्यवस्था है. रूम कोरोना के सब प्रोटोकॉल्स हमने फॉलो किए, जैसे कि सब हमारा स्टाफ वैक्सीनेटेड है, हम टाइम टू टाइम हमारा जो रेस्टोरेंट है सैनिटाइज कराते हैं, मास्क वगैरह कोई कस्टमर को या पैसेंजर को एंट्री नहीं है, और पूरी तरह की हम सावधानी बरतते हैं. सगळ्यात पहिले उत्तम भोज इथे जे महाराज आहेत त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया, त्यांना किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि थाळीमध्ये काय काय असतं.
महाराज आपका नाम क्या है? मेरा पूरा नाम कुपाजी चौधरी। कहाँ से हो महाराज आप? हम राजस्थान से, गांव मुंडरा, जिला पाली, तहसील पाली। ठीक है, और इस उत्तम भोज थाली में कौन कौन से वैरायटीज होते हैं और किस स्टेट की ज्यादा होती है? देखो हम यहाँ गुजराती भी देते हैं, पंजाबी भी देते हैं, महाराष्ट्र भी देते हैं, हर प्रकार की एक एक सब्जी रहती है, एक राशन की सब्जी वो भी रहती है। और आपका कितने साल का एक्सपीरियंस है महाराज? मेरे को 35 साल हो गए। 35 साल हो गए, बहुत ही बढ़िया। और इस उत्तम भोज में पार्सल सुविधा अवेलेबल होती है क्या? हाँ पार्सल सुविधा होती है ना, पार्सल ले सकते हैं ना लोग? पार्सल ले सकते हैं, मतलब फैमिली पार्सल भी है, मिनी पार्सल भी है, दोनों पार्सल है, चेन भी है और यहाँ खाने का भी है। और अगर कोई ऐसे लोग होते हैं कि जैन लोग जैसे कि वो कांदा खाते नहीं, लहसुन खाते नहीं, तो तेंके साथ यहाँ का जैन भी मिलता है ना अपने, जैन खाना भी मिलेगा। तर तुम्हाला इथे जर कांदा लसून जर तुम्ही खात नसाल तर तुम्हाला इथे ही पण थाळी अवेलेबल आहे, तर तुम्ही इथे येऊन चेक करू शकता। महाराज तुम्हाला जळगाव मधल्या उत्तम भोजला येऊन किती वर्ष झाले? 2009 मध्ये आले। 2009 मध्ये आले का? तर याच्या आधी तुम्ही कुठे होता, कहाँ पर थे आप इससे पहले? इनसे पहले हम सोलापुर ला होते। सोलापुर? हाँ जी। ठीक है, तर महाराजांना 35 वर्षाचा अनुभव आहे उत्तम भोज मध्ये, ते आता 2009 पासून आलेले आहेत आणि इथे तुम्हाला राजस्थानी थाळी यांची महत्त्वाची आहे, पण याच्यामध्ये महाराष्ट्रीयन थाळी नंतर गुजराती या सगळ्या प्रकारचे तुम्हाला अवेलेबल असतील। आणि इथे जर तुम्हाला कांदा लसून खात नसाल तर ते सुद्धा अवेलेबल आहे आणि पार्सल सुविधा सुद्धा इथे अवेलेबल आहे। तर मी आता थाळी खायला आलेली आहे, मस्त पैकी ताट आहे, आता ते एक एक पदार्थ वाढत आहे, त्यांना पूर्ण वाढू देते आणि मग मी त्याला विचारते की कोणकोणते पदार्थ आहे, त्याचं नाव काय। थाळी वाढलेली आहे आणि मी खूपच टेम्पटिंग आहे थाळीमध्ये, आता काय काय ते एक महाराजांना विचारू की प्रत्येक सब्जी म्हणजे प्रत्येक भाजीचं नाव विचारू, हे महाराज सांगतील काय काय आणि त्यांची स्पेशलिस्ट काय असं तेही ते महाराज सांगतील। शाही पनीर आहे, हां हे टोणणी आहे, हां हे गुजराती टाईप आहे, अच्छा चणा मसाला आहे, आलू टोमॅटो आहे, बरं गुजराती कढी आहे, हां राजस्थानी कढी आहे, हे जिरे दाल आहे, मिक्स व्हेज आहे, हे संगम ढोकळा आहे, वेज कॉइन है, मसाला पूड़ी है और बाजरी की रोटी है, चटनी है, चीट है, गुलाब जामुन है, रसगुल्ला है, फ्रूट सलाद है और छिरकन है और ताक छाछ है आणि मस्त पापड है त्याच्या सोबत खायला। तर आता मी थाळी खायला सुरू करते, आता इतकं मस्त ताट वाढलंय तर कुठून सुरू करूँ मला काही समजत नाही आहे, पण मी ट्राय करते आणि माझं स्वीट टूथ आहे म्हणजे मला गोड आवडतं, तर सगळ्यात पहिले सुरू करूयात श्रीखंडापासून, श्रीखंड पुरी ट्राय करूयात। पोळी पोळी पण मस्त एकदम अशी फुगलेली आणि छान अशी नरम पोळी आहे ती, श्रीखंड पोळी ट्राय करूयात पहिले। श्रीखंड एकदम बेस्ट आहे, त्याचा इलायचीचा वास खूपच सुंदर येतोय, जसं श्रीखंड मला आवडतं थोडासा इलायचीचा वास आणि थोडासा रवेदार असं श्रीखंड जसं मला आवडतं अगदी तसंच आहे आणि पोळी पण मस्त अशी फुगलेली आहे। आता मी एक एक डिश ट्राय करते, स्वीट एकदम सुंदर आहे श्रीखंड, मला खूपच जास्त आवडलं। आणि हा आहे ढोकळा, संगमरवरी ढोकळा ना, संगमरवरी ढोकळा आहे, मी त्याला हिरव्या चटणीसोबत थोडंसं आणि मस्त चिंचेचं पाणी आहे त्याच्यासोबत घेऊन पाहतो। ढोकळा पण अगदी सुंदर आहे, चिंचेचं पाणी मस्त सांबट गोड आहे, म्हणजे जास्त गोड नाही आहे ना सांबट आहे नाही, असं मस्त आहे। आणि आता चटणीसोबत ट्राय करूयात, चटणी पण एकदम मस्त आहे, म्हणजे ढोकळ्यासोबत जशी चटणी हवी असते थोडीशी स्पायसी, कारण ढोकळा थोडासा तिखट कमी असतो ना, मग त्याच्यासोबत स्पायसीची चटणी हवी असते, तर चटणी पण एकदम मस्त आहे। मी एक एक पदार्थ ट्राय करते आणि मग तुम्हाला सांगते।
महाराज याचं नाव काय होतं? व्हेज कॉईन ट्राय करून पाहूया. इमलीची चटणी घ्या ठीक आहे. चिंचेच्या पाण्यासोबत खायला सांगितलं. असं वाटतंय कचोरी सारखं, कचोरी सारखं वाटतंय. सुंदर आहे. तिथं स्टफिंग कसंच आहे महाराज? म्हणजे मध्ये काय भरलेलं आहे? काय झालं माहिती? बीन्स आणि यांच्या सगळ्या मसाला. बीन्स झाले, मटर झाले उसमें. तर खूपच छान आहे. अगदी कचोरी खातोय असं वाटतंय. खूप सुंदर आहे. आणि चिंचेच्या चटणीसोबत ते अगदीच सुंदर लागतंय. मध्ये तशी मस्त तिखट, म्हणजे तिखट चव पण येते आणि खूपच सुंदर आहे. आता नेक्स्ट ट्राय करूयात पनीर. शाही पनीर ट्राय करूयात. शाही पनीर म्हणजे पनीर तर भाजी आपल्याला आवडते, मला खूप आवडते पनीर. तर पनीर ट्राय करूयात आता. अतिशय सुंदर आहे पनीर. हे बघा, तुम्हाला पनीर दाखवते. अगदी सुंदर आणि असं एकदम ताजं ताजं पनीर असं वाटतं. खूपच छान आहे. आणि भाजी पण चवीला एकदम मस्त. शाही पनीर जी म्हटलंय तिला अगदी तशीच सुंदर आहे. अगदी भाजी तिखट पण नाही आहे आणि एकदम फिकी पण एकदम सुंदर आहे. एकदम परफेक्ट आहे. शाही पनीर मला खूप जास्त आवडलं. जरी लहान मुलं आले, लहान मुलांना कसं तिखट चालत नाही ना, तर ते शाही पनीर खाऊ शकतात. खूपच छान आहे आणि त्यांना चालतं. एकदम कमी तिखट आहे. आता मी छोल्यांची भाजी ट्राय करते. पनीरची भाजी तर जशी नावाप्रमाणे येते शाही पनीर, ती एकदम अतिशय सुंदर आहे. आता मी छोल्यांची भाजी ट्राय करते. छोल्यांची भाजी पण मस्त आहे. प्रत्येक भाजीचा वेगवेगळा मसाला असल्यासारखं वाटतंय. म्हणजे प्रत्येक भाजीची टेस्ट ही वेगळी आहे. अगदी सेम कोणतीच नाही. मी आता ते खाल्लं. मी कॉईन जे होता, कोणता कॉईन होता तो? व्हेज कॉईन. व्हेज कॉईन जो होता त्याची पण चव एकदम वेगळी होती. एकदम शाही पनीरची चव अगदी वेगळी होती आणि छोल्यांची चव सुद्धा एकदमच डिफरंट आहे. म्हणजे मसाले सगळे वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे चव एकदम वेगवेगळी येते सगळ्यांची. आता मी गुजराती कढी ट्राय करते. मस्त असते गुजराती कढी. अशी गोड असते छान. गुजराती जी कढी आहे पांढऱ्या रंगाची, इतकी सुंदर आहे. सुंदर आहे. मस्त इलायचीचा वास आहे आणि दालचिनीचा वास आहे. असं मस्त आहे. कढीपत्ता आहे. त्यामुळे कढीपत्त्याचा वास पण एकदम सुंदर येतोय. कढी खूपच छान आहे. गुजराती कढी जी आहे ना ती एकदम सुंदर आहे. आता मी ही भाजी ट्राय करते. ही जी भाजी आहे अच्छा महाराष्ट्रीयन मिक्स व्हेज भाजी. ती मिक्स व्हेज भाजी मी ट्राय करून सांगते आता तुम्हाला. अगेन भाजी पण एकदम चव वेगळी आहे. प्रत्येक भाजीची चव वेगवेगळी आहे आणि जास्त स्पायसी नाही आहे आणि जास्त फिकट नाही आहे. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणाला पण खाऊ शकतात सगळेजण. इतकं छान आहे. खूपच सुंदर आहे. आता मी वरणासोबत ट्राय करते. पाणीपुरी आलेली आहे. शेवपुरी आहे. मसाला पुरी. मस्त मसाला पुरी पण आहे. पहिले मी वरणासोबत ते खाऊन पाहते आता पोळी. वरण पण एकदम सुंदर आहे. म्हणजे जसं भातावरती आपण घरगुती असल्यासारखं वाटतंय. अगदी मस्त. मी जास्त तिखट नाही आणि जास्त पाचट पण इतकं सुंदर आहे. खूपच मस्त. त्याला फोडणी खूप छान घातलेली, त्याच्यामुळे मस्त वास येतो त्याला. आता खूपच तिखट झालं. आता मी जरा गोड आयटम ट्राय करते. तर आता मी फ्रूट सलाड ट्राय करते. वेगवेगळ्या फ्रूट्समधले फ्रूट सलाड ट्राय करते. फ्रूट सलाडमध्ये मला चिकू दिसतोय. मला चिकू दिसतोय. चिकू आहे. त्याच्यानंतर डाळिंब आहे. अजून काय? सफरचंद आहे. सफरचंदचे तुकडे आहेत मस्तपैकी. आणि चिकूचे तुकडे. असे मस्त फ्रूट सलाड आहे.
सगळे प्रकारचे फ्रूट त्याच्यात आहे. आता मी घेते फ्रूट सॅलड, ट्राय करूयात. आता फ्रूट सॅलड पण एकदम सुंदर, एकदम गोड मी आहे आणि एकदम फिकं पण एकदम सुंदर आहे. हे काय आता खिचडी खिचडी आहे, मुगाच्या डाळीची खिचडी ही. सगळे फ्रूट असल्यामुळे एकदम मस्त आहे. आणि इतके आयटम आहे आता की काय खाऊ आणि काय नाही. त्यांच्याकडे स्वीट आयटम पण चार प्रकारचे आहेत, म्हणजे बघा श्रीखंड होतं, नंतर फ्रूट सॅलड होतं, रसगुल्ले आहेत आणि गुलाबजामसुद्धा आहे. ते तुम्हाला ऑप्शन देतात, तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकतात. मी बटाट्याची भाजी जी होती त्याच्यासोबत ट्राय करते. थोडीशी त्यांनी एकदम स्पायसी ठेवलेली आहे, म्हणजे काही स्पायसी आहे आणि काही सौम्य आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं तुम्हाला खाता येऊ शकतं असं आहे. बटाट्याची भाजी थोडीशी स्पायसी आहे पण मस्त वाटते ती. आणि जर आपण गोड खाल्लं तर थोडंसं तिखट हवं असतं की नाही, तसं बटाट्याची भाजी खूप छान वाटते मला. ट्राय करते बाजरीच्या भाकरीसोबत. महाराष्ट्रीयन डिश आहे मिक्स व्हेज. त्यांच्याकडे तुम्हाला बघा सगळ्या प्रकारचे स्टेटमधले दिसते, जसं महाराष्ट्रीयन त्यांनी सांगितलं मिक्स व्हेज आहे, त्याच्यानंतर त्यांनी गुजराती मस्त कढी ठेवलेली आहे आणि राजस्थानी मस्त मुगाच्या डाळीची खिचडी ठेवलेली आहे. स्वीट आयटम पण असे मस्त आहेत आणि बाजरीची भाकरी आणि मिक्स व्हेज म्हणजे पंजाबी डिशसुद्धा आहे. आता नेक्स्ट मी ट्राय करणार आहे शेवपुरी. पुरीचा पण बेस्ट आयटम त्यांच्या थाळीमध्ये आहे, तर मी शेवपुरी ट्राय करते आता. शेवपुरी अगदी सुंदर आहे, म्हणजे जशी पाणीपुरी जशी शेवपुरी मला आवडते अगदी तशीच आहे. मस्त थोडंसं सांबट बोट पण चव आहे त्याच्यामध्ये, मस्त वाटतं. मुगाची डाळीची खिचडी पण अगदी सुंदर आहे, म्हणजे मला असं वाटतं लहान मुलांनासुद्धा खायला खूप छान वाटेल, कारण जास्त तिखट नाही आहे, चव आहे आणि दालचिनीचा पण त्याला मस्त वास येतोय. तर मुगाची डाळीची खिचडी लहान मुलांना आणि मोठे माणसं जे असतात की ज्यांना समजा खाता येत नाही चावता येत नाही, तर दाल खिचडीसुद्धा खाऊ शकतात, खूप छान. तर हे जे सगळे डिश आहेत ते अनलिमिटेड आहे, म्हणजे तुम्हाला जितकं पाहिजे ना तेवढं तुम्ही घेऊ शकता. थाळीमध्ये जसं असतं अगदी तसंच आहे सगळं आणि पैसा सुद्धा वसूल होऊ शकतो. मस्त थाळी आहे, अगदी पैसा वसूल थाळी आहे तुमचा, खूप छान आणि आणि माझी मुलगी लहान आहे तर छान सर्व याची टेस्ट घेतली, खूप छान. सर्विस पण खूप छान होती, मला फ्रूट सॅलड खूप आवडलेलं आहे. त्यानंतर बटाट्याची भाजी, त्यानंतर दोन प्रकारची कढी आहे, ती देखील टेस्टी होती. एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स होता, यांचे पहिली वेळ आहे. अत्यंत उत्कृष्ट छान. सगळ्याच बाबतीत सांगायचं झालं तर गुजराती कढी, पनीरची भाजी आणि मिक्स भाजी खूप छान, म्हणजे अनेक ठिकाणी जेवलो पण याच्यातला जो चव आहे ती थोडी डिफरंट चव आहे. आणि इथला स्टाफ पण चांगला आहे, सपोर्टिव्ह स्टाफ आहे आणि थोडी वेगळी चव अनुभवायला मिळाली. येतो तेव्हा मी आवर्जून उत्तम भोजनालयामध्ये जेवण करत असतो, कारण मला दुसऱ्यापेक्षा इथलं जेवण अगदी उत्कृष्ट वाटतं आणि चविष्ट वाटतं. उत्तम भोजनालयामध्ये सर्व स्वयंपाक त्यांच्या नावाप्रमाणेच अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी खास करून मला सगळ्यात बेस्ट आवडला गेलेला म्हणजे पनीर, शाही पनीरची भाजी. आज मला खरोखर जाणवलं की मी शाही परिवारामध्ये शाही पनीरची सब्जीचा या ठिकाणी आस्वाद घेत आहे. त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट म्हणजे या ठिकाणी दाल खिचडा, महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच नव्हे तर उत्तम भोजनाचा सर्वात फेमस म्हणजे दाल खिचडा. या ठिकाणी श्रीखंडाचा सुद्धा आस्वाद घेतला, अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी श्रीखंड बनवलं आहे, नावाप्रमाणेच उत्तम श्रीखंड या ठिकाणी तयार झालेला आहे. चवीला सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे मी आज पहिल्यांदाच आलो आहे उत्तम भोजमध्ये. तसं उत्तम भोजचं नाव मी खूप वेळा ऐकलं होतं, माझे मित्र नातेवाईक बरेच आले तिथे. प्रत्यक्ष आल्यावर मला त्याचा अनुभव आला की ते सगळे पदार्थ चविष्ट आहे, म्हणजे काय काय खायचं आणि काय नाही असं होतं. आणि मुलांसाठी पण चांगलं आहे की ती जी कचोरी खाते ती पण छान आहे, म्हणजे असं तिखट पदार्थ नाही आहे, लहान मुलांनासुद्धा चांगला आहे. मला पण खूप छान आवडलं,
आम्ही पण पहिल्यांदाच आले आणि मुलीसाठी पण सगळं व्यवस्थित होईल. काय काय आवडलं अजून? सुरुवात केली आहे मी खायला. सगळ्यात पहिले कसला रस खाल्ला मी? सगळ्यात पहिले ही तोंडल्याची भाजी खाऊन पाहिली, जी मला आवडत नाही ती मी खाऊन पाहिली आणि जी मला आवडली आहे ती गुजराती स्पेशल आहे. हां आवडली मला. आणि हा ढोका जरा काही वेगळा दिसतोय, नेहमी सारखा नाही आहे, काहीतरी वेगळं वाटतंय, तर हे खाऊन पाहणार आहे मी. मस्त आहे ढोका पण एकदा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.